आम्ही रोज वेगवेगळे घोटाळे झाल्याचा सरकारला पुराव्यानिशी दाखवून देतोय, पण या सरकारला झालंय तरी काय हेच कळत नाही. आता औरंगाबादच्या या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी दाबादाबी करतायत असं स्पष्ट दिसतंय, तर इकडे वनविभागाच्या घोटाळ्यातले पुरावे देऊन आता 3 दिवस होत आले तरी देखील वनमंत्री यात कारवाई करत नाहीत. कोल्हापुरातले लोक सस्पेंड झाले, मात्र सातारा सांगली वनविभागातले शासनाचे जावई आहेत का हे कर्मचारी असा संतापजनक सवाल मला वनविभागाला आणि राज्य शासनाला विचारावं असं वाटतोय. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या वनविभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगितलं, तरी देखील वनविभागानं कोल्हापूर वगळता कुठंच कारवाई केलेली नाही. सातारा जिल्ह्यात वनाधिकाऱ्यांनी त्यांचे नातेवाईक आणि हितसंबंधींच्या नावे ते मजूर आहेत असं दाखवून पैसे उचलून भ्रष्टाचार केल्याची बातमी कालच आम्ही दाखवली. अगदी तशीच परिस्थिती सांगलीत देखील आहे, तरी देखील चौकशी अधिकाऱ्यांनी या दोन्ही जिल्ह्यातील वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. झी मीडियानं सातारा जिल्ह्यात कशा प्रकारे मजुरीचे पैसे वनाधिकाऱ्यांनी लाटले हे पुराव्यानिशी दाखवलं. आता अशी स्थिती सांगली जिल्ह्यात देखील आहे. सांगली वनविभागातील शिराळा वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांनी रोपांची निंदणी केली म्हणून वनपाल आणि वनमजुरांच्या मुलांच्या नावे चेकनं पैसे अदा केल्याची धक्कादायक बातमी झी मीडियाच्या हाती लागली आहे. कोण आहेत हे सांगली जिल्ह्यातील लाभार्थी मजूर त्यांच्यावर एक नजर टाकूयात. अजित प्रकाश कोळेकर या मजुराला रोपांची निंदणी केली म्हणून शिराळ्याचे वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांनी 11,000 रुपयांचा चेक दिलाय. अजित प्रकाश कोळेकर हा वनपाल प्रकाश कोळेकर यांचा मुलगा आहे. मंगेश बाजीराव सातपुते या मजुरानं प्रथम वर्ष रोपवनात रोप लागवड करून दिली म्हणून शिराळ्याचे वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांनी त्यांच्या नावे 30,000 रुपयांचा चेक दिल्याचं कागदपत्री दाखवलंय. मंगेश सातपुते हा वनमजूर बाजीराव सातपुते यांचा मुलगा आहे. अमित साधू पाटील या मजुरानं रोपवनात रोप लागवड करून दिली म्हणून शिराळ्याचे वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांनी त्याच्या नावे 9,317 रुपयांचा चेक दिलाय. अमित पाटील हा वनमजूर साधू पाटील यांचा मुलगा आहे. शिराळ्याचे वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांनी वनपाल आणि वनमजूर यांच्या मुलांच्या नावे मजुरीचे पैसे चेकनं अदा करून ते लाटल्याचं समोर आलंय. इतकंच नव्हे तर हे सगळे मजूर ढगेवाडीमध्ये राहत असल्याची देखील खोटी माहिती वनविभागाला दिलेली आहे. झी मीडियानं वनविभागात अनेक वेळा ठासून सांगितलंय, तरी देखील वनविभाग असा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करायला का टाळाटाळ करतं याकडे वनमंत्र्यांनी कटाक्षानं पाहण्याची गरज आहे. अन्यथा वनविभागाची डागाळलेली प्रतिमा लवकर स्वच्छ करणं कठीण होणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.